नमस्कार। आज आपण या पाठामध्ये मूळ संख्या हा घटक समजून घेणार आहोत। मूळ संख्या नेमकं म्हणायचं कशा, कोणत्या संख्या मूळ संख्या असतात, तर ज्या संख्यांना केवळ तीच संख्या व एकनेच पूर्ण भाग जातो, म्हणजे बाकी उरत नाही, त्या संख्या मूळ संख्या होत। म्हणजे समजा सात ही संख्या, तर सातला फक्त सात आणि एकनेच भाग जायला हवा, तर ती संख्या मूळ संख्या ठरते। सात ही अशी संख्या की तिला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून ती मूळ संख्या आहे। तर बघा पुन्हा एकदा, मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्यांना केवळ तीच संख्या व एकनेच पूर्ण भाग जातो, त्या संख्या मूळ संख्या होत। आपण या ठिकाणी एक ते शंभर दरम्यानच्या मूळ संख्या अभ्यासणार आहोत। दुसऱ्या भाषेत हीच व्याख्या कशी सांगायची, का ज्या संख्यांचा विभाजक फक्त ती संख्या आणि एक हीच असते, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। तर बघा आपण एक ते वीस यापैकी मूळ संख्या शोधणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की एक ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, मात्र दोन ही पहिली मूळ संख्या आहे। दोन आणि दोन ही एकमेव समसंख्या आहे आणि ती मूळ संख्या आहे। बाकी सर्व संख्या ज्या आहेत, सर्व मूळ संख्या या विषम आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो सांगा बरं मला, दोन नंतर अशी कोणती संख्या आहे की तिला फक्त तीनच आणि एकने भाग जातो, कोणती संख्या आहे? तीन। बरोबर, तीन ही सुद्धा अशी संख्या आहे तर ती तिला फक्त तीन आणि एकनेच भाग जातो, ती फक्त तीनच्या आणि एकच्याच पाड्यात आहे। त्यानंतर चार, चार जर म्हटलं तर चार ही समसंख्या नाही, समसंख्या आहे आणि चारला दोनने आणि चारने आणि एकने असा तीन संख्यांनी भाग जातो, म्हणून ती समसंख्या असल्यामुळे ती मूळ संख्या ठरत नाही। चार ही मूळ संख्या नाही तर ती समसंख्या, ती संयुक्त संख्या आहे, कारण तिला दोन चार आणि एकने पूर्ण भाग जातो। आता यानंतर पाच, पाच ही मूळ संख्या आहे, त्याचे कारण असे की पाचला फक्त पाचने आणि एकनेच पूर्ण भाग जातो, पाचला फक्त पाचने आणि एकनेच पूर्ण भाग जातो। त्यानंतर सहा ही संयुक्त संख्या आहे, तिला दोन तीन सहा आणि एक यांनी भाग जातो, म्हणून ती संयुक्त आहे, ती मूळ संख्या नाही। त्यानंतर सात ही अशी संख्या आहे की तिला फक्त एक आणि सातनेच पूर्ण भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या आहे। त्यानंतर आठ ही संयुक्त संख्या आहे, नऊ ही पुन्हा मूळ संख्या आहे। नऊ या संख्येला त्यानंतर आठ नऊ आणि दहा या संख्या संयुक्त संख्या आहेत। अकरा, अकरा ही मूळ संख्या आहे। त्यानंतर पुढची संख्या सांगता येईल का कोणती आहे? तेरा। बरोबर, तेरा ही सुद्धा मूळ संख्या आहे। चौदा होईल का मूळ संख्या? नाही। त्याच कारण असं की चौदाला विभाजक एक आणि चौदा पेक्षा आणखी इतर पण आहेत, म्हणजे सात आहे, चौदा आहे आणि एक, मात्र दोनच संख्या विभाजक असायला हव्यात, ती स्वतः आणि एक। पंधरा आहे का मूळ संख्या? नाही। सोळा? नाही। सतरा? सतरा आहे का मूळ संख्या? हो, सतरा ही मूळ संख्या आहे। सतरा ही फक्त एकच्या आणि सतराच्याच पटीत आहे, एक आणि सतराने तिला भाग जातो, म्हणून ती मूळ संख्या आहे। सतरा नंतर अठरा येईल का मूळ संख्या? नाही। एकोणीस येईल का मूळ संख्या? हो, एकोणीस ही सुद्धा मूळ संख्या आहे। एकोणीसला फक्त एक आणि एकोणीसनेच पूर्ण भाग जातो। तर बघा एक ते वीस पर्यंत आपल्याला कोणत्या मूळ संख्या सापडल्या, वाचा बरं मोठ्याने। दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणीस। बरोबर,
बघा, 1 2 3 4 5 6 7 8 21 पर्यंत आपल्याला किती मूळ संख्या सापडल्या? 8 मूळ संख्या सापडल्या. आता आपण 21 ते 40 चा विचार करूया. बघा बरं, 21 ही मूळ संख्या आहे का? नाही, कारण ती 1 च्या 7 च्या 3 च्या पटीत आहे आणि 21 च्या पण पटीत आहे स्वतःच्या. आता बघा 22 ही मूळ संख्या आहे का? नाही, 22 ही संयुक्त संख्या आहे. 23 ही मूळ संख्या आहे का? हो, 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 23 नंतर कोणती मूळ संख्या आहे आणखी? 29. बरोबर, 23 नंतर 29 ही मूळ संख्या आहे. 29 नंतरची कोणती असेल बरं अशी संख्या? 31. 31. 32 असेल का मूळ संख्या? नाही, 32 मूळ संख्या नाही. 33 ती सुद्धा मूळ संख्या नाही. 34 पण मूळ संख्या नाही. 35 सुद्धा मूळ संख्या नाही. 36 सुद्धा मूळ संख्या नाही. 37 ही मूळ संख्या आहे. 37 37, कारण 37 ही फक्त 1 आणि 37 च्याच पटीत आहे. 37 नंतर 38 39 आणि 40 ह्या संयुक्त संख्या आहेत, त्या मूळ संख्या नाही. तर बघा, 21 ते 40 मध्ये आपल्याला फक्त 1 2 3 4 या मूळ संख्या सापडलेल्या आहे. वाचा बरं, कोणत्या मूळ संख्या सापडल्या 21 ते 40? वाचा. 23 29 31 आणि 37. बरोबर. आता आपण 41 ते 60 पैकी ज्या मूळ संख्या आहेत त्यांचा विचार करूयात. 41 ही मूळ संख्या आहे का? हो, 41 ही मूळ संख्या आहे. 42 ही संयुक्त. 43 आहे का मूळ संख्या? हो, बरोबर, 43 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 44 45 आणि 46 या मूळ संख्या नाहीये, तर त्या संयुक्त आहेत. 47 ही आहे का मूळ संख्या? 47 ही मूळ संख्या आहे. बरोबर, हुशार विद्यार्थी आहे बरं का तुम्ही, सांगता येते तुम्हाला. 48 आहे का मूळ संख्या? नाही, कारण ती 2 च्या पटीत आहे, 4 च्या पटीत आहे, 12 च्या पटीत आहे, अनेक असं 24 च्या पटीत आहे. 47 नंतर 48 ती संयुक्त संख्या आहे. 49 ती पण संयुक्त संख्या, कारण 7 च्या पटीत आहे, 1 च्या पटीत आहे आणि 47 च्या आपल्या 49 च्या पटीत पण आहे. 48 49 या नाहीयेत मूळ संख्या. 50 ही सुद्धा मूळ संख्या नाही. 51 ती सुद्धा मूळ संख्या नाही. 52 ही मूळ संख्या नाही. 53 ही मूळ संख्या आहे. बरोबर, 54 55 56 57 या मूळ संख्या नाहीत. 58 ही सुद्धा मूळ संख्या नाही. 59 ही मूळ संख्या आहे बघा, आणि 60 ही संयुक्त संख्या. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला 41 ते 60 पैकी ज्या मूळ संख्या सापडल्या त्या कोणत्या आहेत? वाचा एकदा मोठ्याने. 41 43 47 53 59 59. बरोबर, 1 2 3 4 5 मूळ संख्या सापडल्या आपल्याला 41 ते 60 या गटामध्ये. आता 61 ते 80 या गटाचा विचार करूया. 61 आहे का मूळ संख्या? बरोबर, 61 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 62 ही संयुक्त आहे. 63 आहे का मूळ संख्या? नाही, 63 ही मूळ संख्या नाही. 64 नाही. 65 नाही. 66 सुद्धा नाही. 67 ही मूळ संख्या आहे बघा. 68 69 69 आहे का मूळ संख्या? नाही. 70 नाही. 71 आहे का? 71 ही एक मूळ संख्या आहे बघा. 72 73 73 ही मूळ संख्या आहे. बरोबर, 74 नाही. 75 नाही. 76 नाही. 77 नाही. 78 नाही. 79 ही मूळ संख्या आहे.
तर बघा 61 ते 80 पैकी कोणत्या मूळ संख्या सापडल्या? वाचा 61 67 71 73 79 म्हणजे पाच मूळ संख्या सापडल्या आपल्याला या ठिकाणी सुद्धा। आता 81 ते 100 पैकी 81 अशी का मूळ संख्या? नाही, 82 नाही, 83 83 ही मूळ संख्या आहे बघा। 84 नाही, 85 नाही, 86 नाही, 87 नाही, 88 89 पण आहे। बरोबर लक्ष आहे बरं का तुमचं? चांगला अभ्यास केलेला दिसतोय। 89 ही मूळ संख्या आहे, 90 नाही, 91 नाही, 92 नाही, 93 94 95 96 चा विषय नाही, मला वाटतं 97 आहे का? 97 ही मूळ संख्या आहे, 98 99 आणि 100 चा विषय नाही, त्या संयुक्त संख्या। बघा मग घ्या, 81 ते 100 पैकी किती मूळ संख्या सापडल्या? 3। कोणत्या 3? 83 89 97 बरोबर, या 3 मूळ संख्या सापडल्या। मग बघा 1 ते 100 पैकी एकूण मूळ संख्या किती पा? 8 4 12 5 17 5 22 3 25 25 मूळ संख्या सापडल्या। आणि संयुक्त संख्या किती आहेत मग? 74 आहेत, आणि एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही। अशा एकंदरीत 100 संख्या, 1 ते 100 संख्यांपैकी मूळ संख्या कोणत्या आहेत त्याचा आपण या पाठामध्ये विचार केला। आणि ही नेहमी लक्षात ठेवायच्या या संख्या, मी एकदा पुन्हा वाचतोय, 2 3 5 7 11 13 17 19 23 41 43 37 41 67 44 59 83 89 97 या सगळ्या 25 मूळ संख्या आहेत। आणि या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी, शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी, नवोदयच्या अभ्यासासाठी आणि सगळ्याच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी या संख्या लक्षात असाव्या लागतात, तरच आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येतात। धन्यवाद।